जरीबाबामध्ये समाज मंदिराचे काम अर्धवट असताना आणि हस्तांतरण न होताच उद्घाटन करण्याचा घाट घातला जात आहे आणि त्यावर कडी म्हणजे उद्घाटन कार्यक्रमाची कुठल्याही प्रकारची कल्पना सरपंच आणि उपसरपंच किंवा सदस्यांना देण्यात आलेली नाही अशी माहिती सरपंच स्नेहा गवस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. येथील स्नेहा रेसिडेन्सीमध्ये परिषद झाली. यावेळी त्यांच्यासोबत माजी सरपंच काशिनाथ शेटकर आणि उपसरपंच अनिल शेटकर उपस्थित होते. आज ही पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण की जरेबंबर ग्रामपंचायतीतर्फे समाज मंदिर बांधण्याचं काम चालू होतं. ते काम त्याचं उद्घाटन अमित शहाण्याच्या हस्ते होतं हे आम्हाला काल कळलं. या संबंधित कामाचं बांधकाम अद्यापही पूर्ण झालेलं नाही आहे. तशा प्रकारची एमडी झाली नाही पंचायतीकडे. तशा प्रकारचं हस्तांतरण पंचायतीकडे नाही आहे. कुठल्याही ग्रामपंचायत सदस्याला विचारात न घेता सरपंच उपसरपंचांना विचारात न घेता हे उद्घाटनाचा प्रोग्राम ठरवण्यात आलाय. उद्घाटन कोणी करावं याविषयी पंचायतीमध्ये काहीच वाद नाही. कोणीही येऊन उद्घाटन करू शकतात. तरी सुद्धा हा जो प्रोग्राम ठरवला गेला आहे जर पंचायतीला विचारात घेतलं असतं तर खूप चांगलं होतं. हे जे समाज मंदिराचं बांधकाम आहे ते सुरुवातीपासूनच जसे वादाच्या याच्यातून बाहेर येत आहे. सुरुवातीला जी नवीन जी बॉडी गेल्या वर्षी पंचायत मध्ये बसली त्यानंतर सुरुवातीला जो विषय आला समाज मंदिराविषयी तो असा होता की त्या मंदिराचं जे स्लॅब आहे ते उतरतं स्लॅब होतं एस्टिमेट होता. ते ग्रामस्थांना प्लेन स्लॅब हवं होतं. तशा प्रकारची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली. त्यानंतर ग्रामपंचायतीने बीडीओंकडे त्या पद्धतीचं तशा प्रकारचं मार्गदर्शन मागितलं. बीडीओंनी हा विषय आपल्या अखेरीत येत नाही तो सीओंकडे आहे विषय सांगितला. त्यानंतर ग्रामस्थ पंचायतीमध्ये येऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी लेखी लिहून दिलं की ते स्लॅब समजा प्लेन स्लॅब केलं तर त्यामुळे इमारतीला जर काही कोणत्या प्रकारचा धोका निर्माण झाला भविष्यात तर त्याची जबाबदारी सही करणाऱ्या ग्रामस्थांची असेल. त्यानंतर तरी सुद्धा पुढे पंचायत किंवा सरपंच यांना विचारात न घेता ठेकेदाराने काम सुरू केलं. तो प्लेन स्लॅब केला गेला. एस्टिमेटमध्ये जिना नाही आहे तरी पण तिथे जिना बसवला गेला. सरपंचांनी त्यानंतर हे खूप चांगल्या प्रकारे काम झालंय त्यामुळे तिथे जी फरशी आहे ती एक थोडीशी चांगली फरशी बसावी याच्यासाठी मागणी केली ठेकेदाराकडे. तुम्ही जर एवढी कामं एस्टिमेटच्या बाहेर जाऊन करू शकतात तर कदाचित थोडं हे सुद्धा काम तुम्हाला परवडण्यासारखं आहे अशा प्रकारची ठेकेदाराकडे मागणी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या कामाच्या ठिकाणी साईटवर अशा प्रकारचा बोर्ड लावला गेला की बुरी नजर वाले तेरा मुक्काला. अशा प्रकारे सुरुवातीपासूनच हे काम सरपंच किंवा इतर पंचायत बॉडी यांच्याशी काही संबंध नाही अशा प्रकारे दाखवण्यात आलं. नाही, ग्रामपंचायत कुठल्या पक्षाची नाही आहे. विकास पॅनलतर्फे झालेली कोणत्याही पक्षाच्या नेत्याने येऊन उद्घाटन करावं याला ग्रामपंचायतीचा विरोध नाही. तशा प्रकारचा ठरावही मागच्या मीटिंगमध्ये घेण्यात आला. एका सदस्याने संगीता जाधव यांनी नितेश राणे उद्घाटन करायला येणार अशा प्रकारचा विषय मांडला मीटिंगमध्ये. कोणत्याही सदस्यांनी त्याच्यावर हरकत घेतली नाही. त्यामुळे नितेश राणेंनी जरी उद्घाटन केलं तरी ग्रामपंचायतीचा विरोध त्या गोष्टीला विरोध नाहीये. पण हे हा जो उद्घाटनाचा सोहळा करण्यात येतो ते ग्रामपंचायत आणि सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांना विचारात घेऊन करायला हवं होता असं माझं मत आहे.